नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ते म्हणजे मित्रांनो शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार आहे कारण की आता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के खरीप हंगामातील पीक विमा दिला जाणार आहे मित्रांनो राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा खंड पडला आहे तर काही भागांमध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे म्हणजेच अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे अशा भागातील शेतकऱ्यांचे अतुनात पिकांचे नुकसान झाले आहे यामध्ये मित्रांनो उडीद मूग कापूस सोयाबीन ज्वारी तूर भुईमूग व मका या पिकांचे नुकसान झालेले आहे आणि मित्रांनो पावसाच्या खंडामुळे या पिकांच्या उत्पादनास पंचवीस टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे त्यामुळे खरीप पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी दिवाळी पूर्वी विम्याची पंचवीस टक्के रक्कम दिली जाणार आहे यंदाचा पावसाळा मित्रांनो संमिश्र स्वरूपाचा राहिला जून व ऑगस्टमध्ये पाऊसच झाला नाही तर जुलै आणि सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला यामुळे मित्रांनो खरीप हंगामाला कमी पावसामुळे तसेच नंतर अतिवृष्टीमुळे फटका बसला आहे म्हणून शासनाचे प्रयत्न हे सुरू आहेत त्यामुळे मित्रांनो राज्यातील ज्या महसूल मंडळांमध्ये सलग एकवीस दिवस पावसाचा खंड होता त्या महसूल मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची पंचवीस टक्के अग्रिम रक्कम दिवाळी आधी दिली जाणार आहे मात्र सरसकट नुकसान भरपाईसाठी विमा कंपन्यांनी नकार दिलेला आहे मात्र दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम रक्कम दिली जाणार आहे विमा कंपन्यांसोबत मुख्यमंत्री यांनी बैठक घेऊन त्यांच्या अडचणी ह्या दूर केलेल्या आहेत त्यामुळे दिवाळीपूर्वी पंचवीस टक्के अग्रिम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असे आश्वासन कृषी मंत्री यांनी दिले आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो नुकसानग्रस्त महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विम्याची रक्कमही दिली जाणार आहे